कधी घराच्या छतावर, कधी खिडकीत, तर कधी वेगवेगळ्या गाड्यांवर बसून नागरिकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या वानरानं धुळ्यातील बाळापूर, उपनगर व फांगणे गावात दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसापासून मुक्कामास असलेल्या या वानरांनी गावात चांगलाच हैद्रोस केला आहे. तरी एकाला चावा घेतल्याचंही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगल व्याप्त भागात अन्न पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं वानराचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैद्रोस वाढला आहे. वानराच्या कडपानं भरवस्तीत मोर्चा वळवला असून या वानरांना पाण्यासाठी नागरिकांची गर्दीही दिसून येत आहे. काही नागरिकांकडून या वानराची सेवाही केली जात असून त्यांना अन्न पाणी दिलं जात आहे. मात्र भविष्यात या वानरांकडून मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून त्वरित वन विभागानं याची दखल घ्यावी अशी मागणीही ग्रामपंचायत प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. दिनेश प्रकाश बरगुजर. आमचे पागणे गावामध्ये 3 ते 4 दिवसापासून जे जंगलामध्ये पशु प्राणी असतात ते अन्नाच्या शोधा म्हणून पागणे गावामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. पण त्या मागण्यांची दखल स्थानिक प्रशासन पातळीवर कोणी दखल घेत नाही म्हणून ते माकड जे ते रस्त्यावर येऊन एखाद्या वेळेस नागरिकांवर प्राणघातक हल्ला करू शकतं. तर वन विभागाला आम्हाला नम्रतेची विनंती आहे की या माकडांकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांचा अन्नाची व पाण्याची सोय त्यांना करण्यात यावी. उद्यापासून 2-3 दिवसापासून माकडांची सेवा आमच्या जशी होईल तशी आमच्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. शासनाला एवढंच निवेदन आहे की वन विभागामार्फत या माकडांची दखल घेण्यात यावी.